अमरावती इथं भीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्न त्याग उपोषण करण्यात आले. भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं असता आज अखेर त्या निवेदनातील मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक विचार केला गेला नाही. भीम ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेश वानखडे, विक्रम तसरे, शरद वाकोडे, मनोज चक्रे कार्यकर्ते यांच्याकडून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने 7/3/2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 4 लोक उपोषणाला बसलो आहे. भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून उपोषणाला बसण्याचे कारण, अमरावती शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला CCTV कॅमेरे लावण्यात यावे, समोर मनपा जिल्हा परिषद या निवडणुका आहे, या निवडणुकांचं श्रेय घेण्यासाठी काही समाजकंटक, काही जातीवादी लोक पुतळ्याची विटंबना करू शकतात आणि हे कृत्य अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचे प्रतिसाद 2 दिवस अगोदर रिद्धपूर, त्याच्यानंतर पुसद येथे घडलेलं आहे. ते कारण होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला, पूर्णकृती पुतळ्याला CCTV कॅमेरे लावण्यात यावे. त्याच्यानंतर JPS होंडा रेल्वे स्टेशन चौक येथे जे JPS होंडा आहे, हे JPS होंडाचं निवेदन आम्ही अनधिकृत आणि नियमानुसार बांधलेलं आहे. ज्याला नियम म्हणतो ते नियमानुसार जे बांधण्यात येतं ते नियमानुसार बांधलेलं नसून ते अयोध्य आहे. त्याचं निवेदन आम्ही 1 वर्ष अगोदर म्हणजे 18/3/2021 दिलं होतं. आज 1 वर्ष झालं, आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता अतिक्रमण विभागाचं म्हणणं आलेलं आहे की त्याचा आतापर्यंत अहवाल आला नाही आणि अहवाल यासाठी 12 महिने लागते काय, त्या हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर दस्तूरनगर चौकातील सोनू बिअर बार शॉपी आहे, ते सोनू बिअर बार शॉपी सर्व्हिस गल्लीवर आहे, तेही अयोध्या आहे, त्याला कोणती परमिशन नाही. आणि सोनू बिअर बार हे बिअर बार आहे, बार हे रेस्टॉरंट बार आहे आणि हे शहरामध्ये याला परवानगी नसते, याला शहराच्या बाहेर परवानगी असते. त्याला परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिली आणि सर्व्हिस गल्लीवर बांधण्याची परवानगी कशी दिली, त्या मेसवाला त्यांना जेवण देतो आणि इकडे जे कामगार आहेत त्यांना जेवण देत नाही, त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देतो. काही लोकप्रतिनिधीचे जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्याच्यापासून डबे नेऊन 1200 रुपयात वॅगन फॅक्टरीमध्ये देतात. काही आपल्या मेस चालवतात, हे असे धंदे लोकप्रतिनिधी लोक जे बंद करतात ते बंद केले पाहिजे आणि त्या ठेकेदाराचा ठेका हा लवकर तात्काळ बंद करण्यात यावा. आम्ही जेवणसुद्धा जिल्हाधिकारी यांना जेवण चारून दाखवलं होतं पण ते जेवले नव्हते, आणि जेवण आपण ते त्यांना आणून दाखवलं होतं तरी आतापर्यंत त्या ठेकेदारावर कारवाई केली नाही, कारण की तो ठेकेदारी प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि मंत्र्याचा कोणीतरी नातेवाईक आहे म्हणून त्याचा तात्काळ ठेका बंद करण्यात यावा. त्याच्यानंतर बिच्छू टेकडीमध्ये नाला, मोठ्या प्रमाणात नाला आहे, जो नाला बिच्छू टेकडीच्या वडाळी पुलापासून तर आशियाना क्लबच्या वसाहत, पोलीस वसाहतपर्यंत आहे, तो नाला साफ करण्यासाठी दिला होता. गाळ काट्यात अतोनात गाळ झालेला आहे, तो गाळ साफ करण्यासाठी आपण निवेदन दिलं आहे. त्या निवेदनावर फक्त 5 गाळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर अतिक्रमण पथक प्रमुख अजय भनसिलेकडे तो विभाग आहे, त्यांनी तो त्याचा गाळ थांबवला आणि 5 गाळ्या आणि JCP याचं एवढाच गाळ काढला आणि बिल मात्र अतोनात गाळ्यांचे काढले आणि अतोनात JCP घंटे चालले बा असे त्यांनी बिल काढले आहे. म्हणून या सर्व बाबी घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत आणि या जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण मरेपर्यंत चालणार आहे. मी नौटंकी लोकांसारखा नाही, आमदार खासदारांसारखा नाही, जे फक्त आपला नावाची प्रसिद्धी होण्यासाठी आणि आपलं नाव चर्चेत असण्यासाठी हे काम केलं पाहिजे त्या प्रकारचं भीम ब्रिगेड संघटना आहे नाही. म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण, ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत, ह्या भीम ब्रिगेडच्या जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मरेपर्यंत उपोषण करू. त्यानंतर JPS होंडाचं आमच्याकडे एक पत्र आहे, ते पत्र अधिकृत पत्र आम्हाला दिलं आहे आणि त्या हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये पूर्ण नमूद केलं आहे की JPS होंडा यांनी बांधकाम हे अयोग्यरित्या केलेलं आहे पण तरी अतिक्रमण पथक प्रमुख याच्यावर आतापर्यंत कारवाई करत नाही, कारण की तो बलाढ्य आहे, त्याच्यामागं लोकांची काही लोकप्रतिनिधी साथ आहे,
मात्र गोर गरीब जनतेवर जनतेच्या मागे कोणी नसते, कोणी काही नसते म्हणून अतिक्रमण पथक प्रमुख व त्यांची टीम यावर तात्काळ कारवाई करते म्हणून हे थांबलं पाहिजे। म्हणून आम्ही त्याच्या विरोधात व त्याचं निलंबनावर कारवाई झाली पाहिजे, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। या सर्व 12 मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणाला इथून उठणार नाही। जय भीम, जय संविधान, जय शिवराय। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विक्रम ढोके, अमरावती।